अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जामनेर शहरातील व्यापारी, राजकीय आणि प्रशासनाच्या वतीने आजपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे। या जनता कर्फ्यूला सर्व तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या प्रसंगी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नगर परिषदेच्या वतीने वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे। आज रोजी जामनेर शहरामध्ये सर्व व्यापारी असोसिएशन, सर्व जामनेरकर यांनी 3 दिवस लॉकडाऊन पाळण्याचा स्वयंशिस्तीने निर्णय घेतलेला आहे। म्हणून आज सकाळी 7 वाजेपासून जामनेर पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी आणि 30 कर्मचारी असे आम्ही नगरपालिका चौकात या ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली। यामध्ये तोंडाला मास्क न लावलेले किंवा विनाकारण फिरणारे असे आम्ही 365 वाहने चेक करण्यात आलेली आहेत। जे विनाकारण फिरतात, ज्यांना काही कारण नाही व ज्यांनी मास्क लावलेला नाही, अशा 35 वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। अशीच कारवाई पोलीस स्टेशनच्या वतीने जामनेरकरांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे। सर्वांनी सहकार्य करावं आणि विनाकारण बाहेर फिरू नये आणि सोशल डिस्टन्स पालन करावं। धन्यवाद। नमस्कार, मी दुर्गेश राजेंद्र सोनवणे, उपमुख्याधिकारी नगर परिषद जामनेर। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासन, जसे की नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन अहोरात्र झटत आहे। तर अहोरात्र झटत असल्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्याकरिता अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी श्री राहुल पाटील साहेब व जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप इंगळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 16 मे 2020 रोजी 19 पोलीस कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये इन्फ्रारेड थर्मोमीटर तसेच ऑक्झिमीटर याचा वापर करण्यात आला। या दोन थर्मोमीटर आणि ऑक्झिमीटरचा वापर करून शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके तसेच शरीरातील ऑक्सिजनची मात्रा, ऑक्सिजन लेवल याची तपासणी करण्यात आली। ही कर्मचारी तपासणी दर 2 दिवसाआड करण्यात येते।
नगरपालिका कर्मचाऱ्यांची तपासणी सुद्धा दर 2 दिवसांनी करण्यात येते, जेणेकरून नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे. त्याकरिता जामनेर शहरातील नागरिकांना माझे जाहीर आवाहन आहे की त्यांनी प्रशासनाचे सरकारचे नियम पाळावे आणि घरी राहून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.